शिवं दृष्ट्वा निशिपापं विनश्यति आजन्मकुतुमाध्याने सायाने सप्तजन्मनि मेरु कांचन दत्तानां गवां कोटीशतैरपि पंचकोटितुरुंगानां तत्फलं शिवदर्शनं शंभो हर हर शंभो हर हर शंभो हर हर। सर्व लोकांचं या पावसाळी संध्याकाळी हार्दिक स्वागत। मस्त पाऊस पडतोय बाहेर पुण्यामध्ये, संध्याकाळी साधारण 5 तो पाऊस सुरू झाला। मस्त आमच्या बाल्कनीत ठेवलेल्या सगळ्या झाडांना भरपूर पाऊस मिळाला आणि झाडं सगळे खुश झाले। पावसामध्ये ती शक्ती आहे की ते मन एकदम असं अलग लेवलला घेऊन जातं। आणि आता आपण ज्या आश्रमाबद्दल बोलतो आहोत तो आश्रमही असाच होता। एक तर कमी ठिकाणी आश्रम आणि मैया अगदी समोरासमोर असं कमी ठिकाणी, म्हणजे टोटल 100 आश्रम जर आपण थांबलो असू, एक जस्ट फिगर घेतली, तर त्यापैकी 30 किंवा 20 आश्रम असे असतील जिथे मैयाचं सान्निध्य किंवा त्या आश्रमातून मैया दिसत असतील। कदाचित थोडं जास्ती असेल पण त्यावरनं मला लक्षात आलं, असं एक लिस्ट करायला पाहिजे की कुठल्या कुठल्या आश्रमांना मैयाजींचं सान्निध्य लाभलेलं आहे। तर त्या आश्रमांचा जो नंबर असेल X, त्या आश्रमांमध्ये आज जो मी आश्रम तुमच्याशी बोलणार आहे त्या आश्रमाचा नक्की वरचा नंबर लागेल। जसं एक आनंद आश्रय मैयाजी अगदी समोर, पण मैयाजी आनंद आश्रयामधून मैयाजींपर्यंत पोचायचं म्हणजे 2 वर्षापूर्वी जवळजवळ 1/2 किलोमीटर चालून यावं लागायचं। किंवा कुबेर भंडारीचं आश्रम, तो टेरेसवरतून मैयाजी अगदी अशा समोर दिसायचं। किंवा आपला भालोतचा आश्रम म्हणजे अगदी टेरेसवरती बसलो, तिथे छान त्यांनी झुला लावलेला आहे महाराजांनी, त्या झुल्यावरती बसलो की समोर मैयाजींचा असा मस्त प्रवाह चाललेला। किंवा तिलकवाड्याला बाहेर निघालो आश्रमाच्या आणि थोडंसं पुढे जाऊन बघितलं की ते खाली अशा मैयाजी वाहत असलेल्या दिसतात। तर असे आश्रमांची एक लिस्ट बनवली पाहिजे या मताचा मी आज आलेलो आहे। ती आपण बनव, असे आश्रम जिथे मैयाजींचं एकदम सान्निध्य अनुभवायला मिळतं। तर हा जो आश्रम आज आपण बोलतो आहोत, मोर कटिया आश्रम, मला माहीत नाही त्याचं नाव मोर कटिया का पडलं हे खरंच माहिती नाही, पण तो आश्रम म्हणजे तुमच्या अंगणामध्येच मैयाजी, तुमच्यामध्ये आणि मैयाजींमध्ये फक्त किनारा। म्हणजे असं समजा की मैयाजींचा मैयाजींचा प्रवाह चाललेला आहे, त्यानंतर वालुकामय किनारा आहे। परत जसं आपण रामघाटला बघितलं होतं, टोटल वाळू, नंतर म्हणजे अशी वाळू की त्या ठिकाणी त्या गावातले लोक आमच्या समोर मस्त अशी 4-व्हीलर घेऊन तिथे आलेले होते लहान मुलांना घेऊन। मैयाजींच्या किनाऱ्यावरती 4-व्हीलर घेऊन येणारे लोक, म्हणजे तो किनारा किती प्लेझंट असेल असं तुम्ही विचार करा। आणि त्याच्यावरनं मला आठवण आली की मैयाजी, मग तो किनारा, आणि किनाऱ्यानंतर एक हार्डली 20 फुटानंतर हा आश्रम सुरू होऊन जातो, मोरकटिया आश्रम। पण थंबनेलचं टायटल दिलंय मोरकटियाचे साईबाबा। तुम्हाला विश्वास नाही होणार, मोरकटियाला आम्ही जेव्हा पोचलो, सायंकाळी पोचलो आम्ही, तुम्हाला माहिती आहे रामघाटला आपण थांबलेलो होतो, रामघाटहून संध्याकाळी तिकडनं निघालो, रस्त्यात प्रमोद महाराज आपल्याला जॉईन झाले
भंडाऱ्यातला प्रसाद आपल्याला निघता निघता मिळाला, रामकुंड ओलांडून मग आपण निघालो. तर मी, सुषमा आणि प्रमोद असे तिघं जण आम्ही मोरकटिया आश्रमात पोचलो तेव्हा साधारण सूर्यास्त व्हायच्या बेताला होता. म्हणजे सूर्य थांबलेला होता. हे तिघं जण पोचतील मोरकटे आश्रमाला, मग जरा बघू यांनी आसन वगैरे लावलं की नाही आणि नंतर मग आपण मंगल करू असं सूर्याने ठरवलेलं असा. आणि त्यामुळे आम्ही तिथे पोचलो. त्या साईबाबांनी आमचं स्वागत केलं, सॉरी साधूबाबांनी आमचं स्वागत केलं, पण त्यांना बघितल्यावरती शिर्डीच्या साईबाबांचीच आठवण येत होती. साईबाबांचीच प्रतिकृती असं समजा तुम्ही, म्हणजे अर्थातच त्याला वेश कारणीभूत आहे. पांढरा शुभ्र वेश आणि ते डोक्याला लावलेलं साईबाबांचं टिपिकल असं, आणि मग कानाला इकडे देऊन खाली तसा जो साईबाबांचा आपला नेहमीचा वेश जो बघतो अगदी सेम. आणि एवढा अप टू डेट आश्रम, अप टू डेट म्हणजे क्लिनलीनेस, मेंटेनन्स, ऑर्गनायझिंग, प्रत्येक वस्तू जागच्या जागी, प्रत्येक वस्तूसाठी निर्धारित जागा, अगदी आत यायच्या आधी चप्पला कुठे ठेवायच्या ते त्यांनी निर्देश करून सांगितलं होतं, चप्पल वहां पे उतार. आणि हा आश्रम आणि तो किनारा याच्यामध्ये उंचीचा किती फरक आहे, 6 इंच. म्हणजे मैयाजींचं पाणी 6 इंच जर वाढलं तर त्या आश्रमामध्ये प्रवेश करेल. आणि म्हणूनच ते महाराज आम्हाला सांगत होते की अभी चातुर्मास में ये पूरे आश्रम में ऊपर तक पाणी भर जाएगा. तर पूर्ण आश्रम जो होता तो असा बल्ल्या, बल्ल्यावरती लावलेल्या लाकडी बल्ल्या, त्याच्यावर लावलेले कौलं असाच होता. अर्थात त्यामध्ये एक रूम त्यांनी बनवून घेतली होती, ती विटांची रूम बनवलेली होती. ते म्हणाले होते पूरा सामान हम इस कमरे में रख देते है, ये कमरे के भी ऊपर पाणी आ जाता है. म्हणजे आता आम्ही गेलो होतो तेव्हा जून महिना ऑलरेडी होता, त्यानंतर पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आषाढी एकादशी नंतर, जे चातुर्मासामध्ये परिक्रमा का बंद करतात त्याचं ते एकमेव कारण आहेच की त्या 4 महिन्यांमध्ये चालायला वाटच नाही ना, सगळ्या पायवाटा पाण्याने बुडलेल्या असणार, गावागावांमधले संपर्क सगळे तुटलेले असणार. त्यावेळेला मग 4 महिने सुरक्षेचे हेही कारण असू शकतं. आणि आषाढी आणि कार्तिकी याच्यामध्ये देव झोपलेले असतात अशी जी एक आपली समजूत आहे, मान्यता आहे, त्याला अनुसरून त्यावेळेला आपण परिक्रमा बंद ठेवत असतो. पण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण जर शोधलं तर हेच आहे की 4 महिने पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पायवाटांवरती देखील गवत उगवलेलं असणार, गावांगावांमधला संपर्क तुटलेला असणार, पायवाटांवरती पाणी आलेलं असणार मैयाचं, अशा वेळेला सुरक्षितता मिळणार नाही. आणि म्हणून तेव्हा 4 महिने परिक्रमा बंद करायचा प्रघात. तर आपण बोलतो आहोत मोरकटिया आश्रम आणि त्याच्या परिसराबद्दल. सुंदर आश्रम हे परत सांगितलं तर पुनरावृत्ती होईल म्हणून आता मी सांगत नाही. त्या आश्रमाच्या उजव्या बाजूला, म्हणजे समोर उभं राहिलं तर उजव्या बाजूला एक दुसरा जो आश्रम होता तो किती फुटावर होता, जवळजवळ 80 फुटावरती आश्रम होता. म्हणजे तुम्हाला तिथून किनारपट्टीची कल्पना येईल की मैयाजींच्या दोन्ही बाजूला असे कडे असतात, मध्ये मैयाजी वाहत असतात, तर ही कड्याची उंची किती, 80 फूट. तर वास्तविक हा आश्रम इथे बनवला असता तर तो सेफ राहिला असता पाव मैयाजींच्या पाण्यापासून, पण तो तिथे न बनवता हा इथे बनवला. आणि त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये तो पूर्ण आश्रम बुडतो
आणि पावसाळ्यानंतर जेव्हा ते महाराज परत येतात कार्तिकी झाल्यानंतर, तेव्हा त्यांना परत पूर्ण नव्याने कार्यक्रम सुरू करावा लागतो. पण असं एक प्रत्येक आश्रमाचं एक चरित्र असतं, तसं त्या आश्रमाचं ते चरित्र. मला वाटतं मोरकट्या आश्रमाबद्दल आपण आधी देखील बोललेलो आहोत आमची परिक्रमामध्ये, पण काही काही स्थानं अशी असतात की त्यांच्याबद्दल परत परत जेवढं बोलावं तेवढं तेवढं आपल्याला भावतं ते. आणि म्हणून मग आज मी निर्णय घेतला की मोरकट्याला आपल्याला आज घ्यायलाच पाहिजे, म्हणून मग हा भाग विशेष करून तुमच्यासाठी आज मी आणला. मोरकट्या आश्रमात उजव्या बाजूला आश्रमाबद्दल सांगितलं, मोरकट्या त्या आश्रमाच्या डाव्या बाजूला शेतं. तुम्हाला माहिती आहे की मैयाजींचा हा प्रवाह असतो, दोन्ही बाजूला किनारे असतात, किनाऱ्यानंतर शेत असतं, तसे तिथे शेतं होते. पण शेतामध्ये पीक वगैरे असं काही आम्हाला दिसलं नाही. इतकं मला आठवत आहे की आम्ही मोरकट्या आश्रमामध्ये रात्री भोजन प्रसादी काही घेतले नाही. त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल की रामघाटच्या आश्रमामध्ये जेवणं वगैरे झाली होती आमची. जेवण होऊन आराम करून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा साधारण 4:30-5 वाजले असतील, आणि शेजारी रामकुंडच्या शेजारी चाललेल्या एका भंडाऱ्यामध्ये आम्हाला तिघांना आमंत्रण, बाबाजी, मैयाजी, इदराजा, तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या भंडाऱ्यातलं सगळं खीर पुऱ्या अशा सगळ्या वस्तू आम्हाला अगदी आग्रहाने खाऊ घातल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला रात्रीची भूक आमची पूर्ण हे झाली, डबल जेवण झाल्यामुळे. म्हणून मग आम्ही तिथे आश्रमामध्ये जाऊन बाबाजींना सांगितलं, बाबाजी भोजन प्रसादी हम लोग नहीं लेंगे क्योंकि भाई 5 बजे हम भंडारे का खाना खा के आया. ऐकलं त्यांनी पण म्हणाले ठीक आहे, कम से कम गुड दाणे तर खाओ. मग त्यांनी एका परातीमध्ये दाणे गूळ वगैरे असा दिला. आणि मग रात्री आम्ही तुम्हाला थोडंसं एक वातावरण निर्मिती करतो. कसं वातावरण? स्ट्रीट लाईट काहीच नाही, कारण मैयाजींच्या किनाऱ्यावरती आपण. मग मैयाजींच्या किनाऱ्यावरती आश्रम, आश्रमाच्या बाहेर व्हरांडा, आणि त्या व्हरांड्यामध्ये आम्ही तिघांनी आसन लावलेलं. जस्ट 6 इंच खाली म्हणजे मैयाजींचा किनारा सुरू. आणि आमच्या आणि मैयाजींच्या मध्ये काय आहे? काहीच नाही आहे, फक्त बांबूचे असे उभे तुकडे लावून त्याच्यावरती परत आडवा बांबू लावून एक टेम्पररी फेन्सिंग सारखं केलेलं. पण त्या फेन्सिंगला म्हणजे तसं सुरक्षेच्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे, कारण त्यातून सगळे आतमध्ये येऊ शकतात. म्हणजे एखाद्या बेडुकाची इच्छा झाली तर तो आत येऊ शकतो, साप आत येऊ शकतो. मी मैयाजींच्या वाहनाबद्दल बोलत नाही आहे, पण त्याची इच्छा असेल तर ते येऊ शकतं, कुत्रं येऊ शकतं, मांजर येऊ शकते, सगळे येऊ शकतात. म्हणजे माणसाचं तर म्हणतच नाही मी, माणस तर येऊ शकतात कुठूनही. त्यामुळे सगळ्या बाजूने उघडा आश्रम, आम्ही आणि मैयाजींच्यामध्ये फक्त तो किनारा आणि मध्ये ते फेन्सिंग, फेन्सिंग आहे असं बांबूचं केलेलं. तिथे आम्ही तिघही पडलेलो आणि तिथून समोर अंधारामध्ये वाहत असलेल्या मैयाजी, आम्हाला फक्त माहिती आहेत की त्या तिथे मैयाजी आहेत. फक्त कानात येणाऱ्या खळखळ खळखळ अशा ध्वनीमुळे आम्हाला मैयाजींची उपस्थिती रात्रभर जाणवत होती की आहेत तिथे मैयाजी. मात्र दिसत काहीच नव्हतं. गुप्प अंधार ज्याला म्हणतात तसा अंधार गुडुप्प, आणि त्याच्या पलीकडे किनारा, किनाऱ्यानंतर डोंगर, आणि त्या डोंगरावरती अधूनमधून असे दिवे दिसत होते. पण ते इतक्या दूर तुम्ही त्याचा उजेड वगैरे असं काही नाही, फक्त ते असे अंधारामध्ये असे 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 मिणमिणतात असे ते दिवे. आणि असं किती वेळ आम्ही तिथे झोपून ते मैयाजींचं समोरचं दृश्य
ऐकत होतो कानाने, कारण बघण्यासारखं काही नव्हतं. असं ते मोरकट्याची रात्र त्या साईबाबांकडे आम्ही काढली. आणि मग दुसऱ्या दिवशी 3-3:30 आम्ही उठलो. शेजारच्या शेतामध्ये 2 नंबरची व्यवस्था, समोर मैयाजी, तिथे स्नान. परत आलो तोपर्यंत बाबाजींनी आम्हाला मस्त काळा काळा चहा बनवून पाजला. तोपर्यंत 7-7:15 वगैरे झाले होते. मग आम्ही चहा वगैरे पिऊन जी मस्त आरती उरकली म्हणण्यापेक्षा संपन्न केले. आणि मैयाजी साक्षात समोर असताना मग नमामी देवी नर्मदे म्हणण्याचं एक अलग जल्लोष असतं. इतर वेळेला ठीक आहे, आपण सबिंदू सिंधू सुस्खलत तरंग भंग रंजितम म्हणतो आपण आणि तशी कल्पना करतो तरंग भंग रंजितम, पण साक्षात ती भगवती समोर वाहत असताना मग कल्पना करायची गरज नाही, डोळे बंद करायची गरज नाही, फक्त मैयाकडे बघत आरती करायची. ते एक अलग निराळ सुख आहे ते. आणि ते सुख अनुभवण्यासाठी तरी तुम्ही मोरकटियाच्या आश्रमावरती अवश्य जावं असं माझं निवेदन आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो परत एकदा की तुमच्यामुळे परत एकदा मला मोरकटिया आश्रमाबद्दल बोलायचा आनंद लुटता आला. त्यामुळे आता परत आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर.